महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत आपल्याला अनेक वेळा विलन ठरवण्यात आलं अपमानित करण्यात आलं तरीही देशातील सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर राहावा यासाठी प्रयत्न केले असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केलं अनेक वर्ष मोठ्या पदापासून दूर ठेवल्याची खंत व्यक्त करत उपमुख्यमंत्री पवार यांनी भविष्यात मुख्यमंत्री पदाची अपेक्षा केली आज मुंबईमध्ये अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला त्यावेळी ते बोलत होते नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी आता तुम्ही थांबणार आहे की नाही असा सवालही त्यांनी खासदार शरद पवार यांना केला नामदार अजित पवार यांचा गट रविवारी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला यानंतर त्यांनी आज मुंबईत सभा घेतली यामध्ये बोलताना त्यांनी अनेक गौप्यस्फोट करत खासदार शरद पवार यांच्यावरही टीका केली आता तुम्ही ऐंशी वर्षाचे झाले आहात नव्या नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे त्यामुळे तुम्ही कधी थांबणार आहे की नाही असा सवाल अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांना उद्देशून केलाय सन दोन हजार एकोणीस मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी पाच बैठका झाल्याचा गौप्यस्फोटही अजित पवार यांनी केलाय आजपर्यंत आपल्याला विलन ठरवण्यात आलं अनेक वेळा अपमान सहन केला पण यापुढे अपमान सहन करणार नाही असा इशाराही अजित पवार यांनी दिलाय महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आला पाहिजे यासाठी आपण धडपड केली पक्ष वाढवण्यासाठी आणि जनमानसात रुजवण्यासाठी प्रयत्न केले पण पक्ष नेतृत्वाकडून बदलल्या जाणाऱ्या भूमिकेमुळे मर्यादा आल्या असंही ते म्हणाले आपल्याला चाळीसपेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं यावेळी नामदार छगन भुजबळ धनंजय मुंडे खासदार प्रफुल्ल पटेल महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचीही भाषणं झाली यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष एवाय पाटील भैया माने महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे सरचिटणीस अनिल साळोखे बाबासाहेब पाटील असुरलेकर जहिदा मुजावर शीतल तिवडे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान खासदार शरद पवार यांचाही मुंबईमध्ये आजच मेळावा झाला नामदार अजित पवार यांच्या सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी खासदार शरद पवार यांची तुलना पंढरपूरच्या विठुरायाबरोबर केली होती याचा संदर्भ देत खासदार पवार यांनी सगळीकडं मला पांडुरंग मानायचं गुरु म्हणायचं आणि दुसरीकडं आरोपही करायचे हा कुठला न्याय अशा शब्दात टोला लगावला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह कुठेही जाणार नाही आणि ते मी जाऊ देणार नाही असा विश्वासही खासदार पवार यांनी व्यक्त केला काही जणांनी घेतलेल्या मेळाव्यात सर्वात मोठा फोटो माझा होता याचं कारण म्हणजे माझ्याशिवाय त्यांचं नाणं वाजणार नाही हेच सिद्ध होत आहे असंही खासदार पवार यांनी नमूद केलं यावेळी कोल्हापूरचे शहराध्यक्ष आर के पवार सुनील देसाई निरंजन कदम अनिल घाटगे गणपतराव बागडी फतेसिंह राजमाने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते